क्रांतिकारी जय भीम। पुन्हा एकदा माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, महाराष्ट्राला हेलावून टाकणारी घटना घडली। 18 ते 20 जणांच्या जमावाने 16 वर्षीय संकेत भोसले याचा दलित हत्याकांड घडवून आणलेला आहे। सांगण्यात येत आहे की शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते व त्यांच्या मुलांनी हा हत्याकांड घडवून आणलेला आहे। रक्ताच्या धारोळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेल्या संकेतने काल अखेरचा श्वास घेतला। अजून कित्येक तरुणांचे बळी घेणार आहे हे जातीवादी लोक। रक्ताच्या धारोळ्यामध्ये पडलेल्या संकेतच्या मृतदेहाला स्वतःच्या उराशी कवटाळून धाय मोकळून रडत होती ती माय। मुलगा कसाही असो, दिवस रात्र काबाड कष्ट करून त्याला लहानाचं मोठं करतात आणि शेवटी त्यांच्या नशिबी त्यांच्याच मुलाच्या मृताला स्वतःच्या हाताने अग्नी देण्याची वेळ येते। काय म्हणत असल त्या माय माऊलीचे आणि त्या बापाचं हृदय। त्या माय माऊलीला आणि त्यांच्या पित्याला पुन्हा संकेत तर मिळणार नाही, परंतु त्या जातीवाद्यांना धोत्रे कुटुंबियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि सरकारकडून हे जर होणार नसेल तर 10 मिनिटांसाठी कायदा आणि सुव्यवस्था साईडला ठेवून या जातीवाद्यांना भीमसैनिकाच्या हातात द्या। त्याचा न्यायनिवाडा 10 मिनिटांमध्ये केल्याशिवाय राहणार नाही। आता प्रत्येक नेते कार्यकर्ते संकेतच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेईल, त्यांना आर्थिक मदत करेल। ती आर्थिक मदत त्यांना तात्पुरती चालेल, परंतु या सरकारने त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळवून द्यावी। आणि झोपलेले भीम माधव अजून किती दिवस झोपणार आहेत की झोपण्याचं सोंग घेणार आहेत? अजून कित्येक बापाच्या नशिबी स्वतःच्या मुलाच्या चितेला अग्नी देणं लिहिलेलं आहे। उठा, आता तरी जागे व्हा आणि एकत्र या।